आता हे मागं पडलेलं आहे. ज्याचं नाव घ्यायचं नाही, तुम्ही नाव घेता जबरदस्ती. आम्ही सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आम्हाला सगळ्यांनाच मान्य आहे, त्यामुळे कोणाचंही तुम्ही मदत आणता आणि जबरदस्ती मुख्य विषयाला बाजूला सारता. आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून विठोबाच्या चरणी जी वारकरी पंथाची जी चळवळ आहे ते सगळ्यात महत्त्व मोठं हिंदुत्व आहे. याच्यापेक्षा कोणी मोठं हिंदुत्व म्हणत असेल तर मग त्यांच्यासारखे वेळेच कोणी नाही. या हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक भारतीय नागरिक हा हिंदुस्थानी आहे, हिंदुस्थानी विचाराचा आहे, भारतीय विचाराचा आहे. आणि त्यामुळं कोणी याला छेद देत असेल तो देऊ नये हे इतिहासाने आणि संस्कृतीने आणि आपल्या सर्वांनी मान्य केलं आहे. या देशात राहणारा कुठल्याही धर्माचा व्यक्ती असो, कुठल्याही समाजाचा असो, तो हिंदुस्थानामध्ये असल्यामुळे तो हिंदुत्ववादीच आहे. हिंदुत्वाचा विचार हा सर्वांनाच मान्य असला पाहिजे, कारण भारत हा हिंदुत्ववादी आहे देश आहे. आणि त्यामुळं इथे काही आम्ही समाजाचा मत वेगळं, समाजामध्ये त्या ठिकाणी कुठलाही समाज असो, धर्म असो, भारतामध्ये राहत असल्यामुळे सर्व भारतीय आहेत, सर्व हिंदुस्थानाचे रहिवासी आहेत, सर्व हिंदुत्ववादी आहेत, हिंदुत्ववादी विचाराचे आहेत. आणि सर्व हे एकाच, सर्व वेगळ्या धर्माचे असले तरी भारतीय आहेत असं आमचं मत आहे.